काँग्रेसनं भारत बंद आंदोलन पुकारलं खरं, पण बऱ्याच ठिकाणी त्याचा पुरता फज्जा उडाला आणि आंदोलनकर्त्यांनाच पळताभुई थोडी झाली. कोल्हापुरात काँग्रेसच्या आंदोलनाचा पुरता फज्जा उडाला. रेल्वे स्टेशन रोडवर काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनासाठी एकत्र आले, पण काँग्रेस कमिटी समोरच काँग्रेस मधलेच दोन गट एकमेकांसमोर भिडले. भारत बंद साठी रॅली काढण्यात आली आणि त्या रॅलीत घोषणा देण्यावरून भर रस्त्यात काँग्रेसच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर या कार्यकर्त्यांनी आंदोलनातूनच पळ काढला. जळगावातही अजबच प्रसंग घडला. जळगावच्या फुल बाजारात मोठ्या तयारीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनासाठी गेले आणि फुल मार्केट बंद करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आंदोलकांच्या विरोधात व्यापारी मोठ्या संख्येनं जमा झाले. व्यापाऱ्यांनीच हर हर मोदीच्या घोषणा द्यायला सुरुवात केली आणि आंदोलकांनाच हुसकावून लावलं. अखेर व्यापाऱ्यांवर पोलिसांना लाठीमार करावा लागला तेव्हा कुठे सगळे शांत झाले. मुलुंडमध्ये काँग्रेसच्या आंदोलकांनी घोषणाबाजी करत पेट्रोल पंप बंद पाडले, पण पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि लगेच पेट्रोल पंप पुन्हा सुरू केले. त्यामुळे रांगेत उभे असलेल्या नागरिकांनी मुलुंड पोलीस जिंदाबादचे नारे दिले. फसलेलं नियोजन, समन्वयाचा अभाव आणि गटबाजी यामुळे एकंदरीतच काँग्रेसचं आंदोलन बऱ्याच अंशी फसलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.